अरे 8 दिवस झाले तरी हा पक्या कुठे राहिला यार? हॅलो, हे पक्या, अरे पक्या तू कुठे होता एवढा दिवस? काय भाई तुम्ही विचारताय कुठे होता? अरे भाई तुमच्यामुळे तर अटकलो होतो ना आपण. माझ्यामुळे? मग काय भाई, तुम्ही तर बोला त्या बंगल्यात जा चोरी कर आणि तिजोरीतला सगळा माल घेऊन ये. मग चोरी केली की नाही? हा मग भाई आपण घरात घुसलो सुमडी मध्ये आणि घरात गेल्यावर तिजोरी फोडणार इतक्या? मला कुठला? नाही हो, तिकडे बटन होत आणि बटनाच्या खाली लिहिलं होतं तिजोरी फोडायची गरज नाही, बटन दाबा तिजोरी आपाप उघडेल. मग दाबलं की नाही बटन? हा बाबा आपण बटन दाबलं ना. मग काय झालं? मग काय झालं, बटन दाबलं आणि पोलीस आले आपल्याला घेऊन गेली भाई. अरे पण आपण फोन केला होता ना तुला सोडवायला. हा भाई तुम्ही फोन केला तेव्हा तर आपण सुटून आलो ना भाई. मग पुढे काय झाला, तू एवढे दिवस कुठे होता? अरे भाई सांगतो ना, तिकडून आपण निघालो तुमच्याकडे येत होतो तर आपण बस मध्ये चढलो आणि बस मध्ये चुकून भाई शीता नावाच्या पोरीला आपला हात लागला. मग मग काय, तिने सरळ पोलीस कंप्लेंट केली, कोर्टापर्यंत मॅटर गेला भाई. अरे मग कोर्टात काय झाला? कोर्टात काय झाला, असा वकील आला तो बोलला गीतावर हात ठेव. मग ठेवला की नाही? नाही ना, आपण बोललो नाही आपण गीतावर हात नाही ठेवणार. का म्हणजे भाई, सीताला फक्त चुकून हात लागला तर एवढा झाला, गीतावर हात ठेवला असता तर किती मोठा मॅटर झाला असता.